नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि आपल्या भारत देशाच्या इतिहासातील सुवर्ण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी उपस्थित स्वतंत्र भारताचे सुजान देशवासी बंधू आणि भगिनींनो, आज 15 ऑगस्ट अर्थात आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन. असंख्य देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन जुलमी ब्रिटिश राजवटीपासून आपल्याला मुक्त केले, तो मुक्तीचा दिवस. अन्यायी ब्रिटिश शासन ते स्वतंत्र भारत असा थक्क करणारा प्रवास ज्या महापुरुषांच्या त्यागामुळे शक्य झाला, त्यांच्या त्यागाची जाणीव करण्याचा दिवस. आराम चैन जीवनातून हद्दपार करून संपूर्ण जीवन ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी अर्पण केले, त्या वीरांच्या जीवन कार्याला नमन करण्याचा दिवस. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस होय. तब्बल 150 वर्षांपेक्षा जास्त काळ भारतीय जनता ब्रिटिश राजवटीच्या अन्याय अंधकारात चाचपडत होती. ना स्वाभिमान शिल्लक होता, ना आनंदी जगण्याची उमेद, ना देशाभिमान शिल्लक होता, ना स्वातंत्र्य मिळवण्याची आशा. अशा कठीण परिस्थितीतही काही देशभक्त एकत्र आले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, आंदोलनं सुरू केली. हळूहळू शेकडोंची संख्या हजारात, हजारोंची संख्या लाखोत गेली. स्वातंत्र्याच्या लढ्याचा वणवा पेटला. पण हा लढा इतका सोपा नव्हता. या वणव्यात हजारो देशभक्तांना फासावर जावे लागले, हजारो क्रांतिकारकांना कारावास भोगावा लागला, हजारोंना आपली कुटुंबे वाऱ्यावर सोडावी लागली, हजारोंनी देशासाठी तन मन धन अर्पिले. आणि तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्याचा प्रकाश पाहायला मिळाला? पण आज समाजाची परिस्थिती पाहिली तर मन खिन्न होते. आज कित्येकांना ना स्वातंत्र्याची किंमत आहे, ना देशभक्तांच्या त्यागाची किंमत. वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवत देशवीरांनी संपूर्ण आयुष्य देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात खर्च केले, ते कोणासाठी? इथे तर आजकाल स्वार्थ कोणाला सुटत नाही. मी, माझे कुटुंब आणि माझा संसार यातच गुरफटून राहणाऱ्यांना देशभक्ती देशसेवा करायला वेळ कसा मिळणार? नाही का? चांगल्या पगाराच्या, चांगल्या मानाच्या नोकऱ्यांना लात मारून अनेक देशभक्तांनी देशहितासाठी आपली बुद्धी, आपला वेळ दिला, तो कोणासाठी? इथे आजकाल अनेक अधिकारी नोकरदार यांना भ्रष्टाचार सुटत नाही तर देश कार्यासाठी नोकऱ्या कधी सुटणार? आज नोकऱ्या सोडण्याची मुळीच गरज नाही. आज गरज आहे फक्त देश सेवा मानून नोकरी करण्याची, देशाचे नाव उंचावण्यासाठी नोकरी करण्याची, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून देशभक्ती करण्याची. शालेय जीवनात रोज आपण प्रतिज्ञा म्हणतो किंवा म्हणाली असाल, पण तीच प्रतिज्ञा जेव्हा जगण्याची वेळ येते तेव्हा मात्र अनेक जण ती प्रतिज्ञा चक्क विसरून जातात. एकीकडे म्हणायचे माझ्या देशावर माझे प्रेम आहे, आणि दुसरीकडे माझ्या देशातील रस्ते पिचकऱ्याने रंगीत करायची, अस्वच्छ करायची, सार्वजनिक ठिकाणी बिंधास्तपणे घाण करायची. अशा वेळी कुठे जाते आमची देशभक्ती? एकीकडे रोज म्हणायचे सारे भारतीय माझे बांधव आहेत, आणि त्याचवेळी प्रांतवाद, जातीयवाद, धर्मवाद करत एकमेकांची डोकी फोडायची. मग अशा वेळी कुठे जाते आमचे देशप्रेम? एकीकडे नित्य नियमाने म्हणायचे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविध नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, आणि दुसरीकडे नित्य नियमाने आपल्या देशातील विविध सणांचे, संस्कृतीचे विद्रुपीकरण करायचे, समृद्ध ऐतिहासिक वारसा ठिकाणी गलिच्छ आचरण करायचे. अशा वेळी कुठे जातो आमचा देशाभिमान? समाजात दैनंदिन दंगली, गुन्हेगारी, दहशतवाद, महिलांवर अन्याय हे घडविताना आणि घडत असलेले पाहताना कुठे हरवते आमचे सौजन्य? कुठे हरवते देशहित? कुठे हरवते देशसेवा? प्रतिज्ञा केवळ म्हणण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी असते, आणि ती प्रत्येक भारतीयाने जगली पाहिजे. बस तर आणि तरच खऱ्या अर्थाने या भारतभूमीला आपला अभिमान वाटेल. आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे, भ्रष्टाचार ना केला पाहिजे, ना कोणाला करू दिला पाहिजे. देशातील आपलेच वंचित, मागास, दुर्बल बांधवांना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे. हीच खरी देशभक्ती, हेच खरे देशप्रेम. स्वतंत्र भारत देशाला आपल्याकडून हेच अभिप्रेत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 72 वर्ष पूर्ण झालीत, पण आजही देशातील जनतेला स्वच्छता करा माननीय पंतप्रधान यांना सांगावे लागते. हे स्वतंत्र भारताच्या सुजाण नागरिकांचे अपयश नाही का? इतकी वर्षे स्वातंत्र्याला झालीत, पण आजही असंख्य गावे दुष्काळात होरपडत आहेत, पाण्यासाठी, रोजगारासाठी लोक वनवन भटकत आहेत. हे स्वतंत्र भारताच्या सुसंस्कृत लोकप्रतिनिधींचे अपयश नाही का? जगातील इतर देशातील चकचकीत रस्ते, सुंदर परिसर, देखणे पर्यटन स्थळ, शिस्तबद्ध गावरचना यांचे चित्र आपण फार उत्सुकतेने पाहतो. मग असे चित्र आपल्या देशाचे निर्माण करण्याचा निश्चय कधी करणार? चला तर सारे एक होऊया. आपल्या देशाची महान संस्कृती, अनमोल ऐतिहासिक वारसा, परंपरा, पराक्रमी आणि जाज्वल्य इतिहास, विविधतेतून एकता असलेले चित्र यांची जपवणूक करूया.
आणि युवा देश विकसित देश म्हणून जगासमोर सदैव आदर्श निर्माण करूया. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.